आरक्षणासंदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या युवकांनी पालकमंत्र्यांना रक्तानं लिहिलेलं पत्र सादर करत आपल्या भावना मांडल्या. मराठा क्रांती मोर्चाच्या युवकांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना मराठा आरक्षणासंदर्भात रक्तानं लिहिलेलं पत्र सादर करून आपल्या भावना मांडल्या. आरक्षण तर मिळालंच, त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कोणत्याही प्रकारची भरती करू नये असं मनोगत राम जाधव, किरण पवार यांनी व्यक्त केलं. मराठा आरक्षणला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातून पहिला तीन आंदोलनाची सुरुवात झाली होती. आज आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तमामा भरणे यांना स्वतःच्या रक्ताने निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनमध्ये आम्ही उल्लेख केला की मराठा आरक्षणासाठी आपण तात्काळ सरन्यायाधीशांकडे जावे आणि जोपर्यंत या महाराष्ट्रात मराठा आरक्षणचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणतेही भरती काढू नये, अन्यथा आम्ही गनिमी गावाने आंदोलन करणार आहोत असा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पालकमंत्री दत्तमामा भरणे यांना रक्ताने निवेदन देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या मागण्या EBC EMW चालू करावं, त्याचबरोबर पोलीस मेगा भरती पूर्ण मराठा आरक्षण मिळेपर्यंत चालू करू नये आणि मराठा आरक्षणात लवकरात लवकर आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा आणि सर्वोच्च न्यायालयाला आपण निवेदन द्यावे. यावेळी ओम घाडगे, अजिंक्य पाटील तसंच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे युवक उपस्थित होते.